परोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा काढला असून पीक विमा हे शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच आहे. मात्र पीक विम्याच्या नावाखाली वरोरा शहरातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने 2014-15 पासून 3,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यातील लाखो रुपये कापून आर्थिक लूट केली आहे. तसेच कुठलाही मोबदला न दिल्याने नुकसान भरपाई देऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार बच्चू कडू युवा विचार मंचने तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. तहसीलदार साहेबाकडे निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांकडून जे आहेत, जेव्हा शेतकरी कर्ज घेतात शासनाकडून, जेव्हा त्यांना कर्ज भेटतात सोसायटीकडनं, तेव्हा त्या कर्जामधूनच सरसकट पीक विम्याची रक्कम जी आहे ती वजा केली जाते. एक प्रकारे ही जबरदस्ती आहे. शेतकऱ्यांना खरं तर हे ऐच्छिक करायला पाहिजे होतं, परंतु बँकांकडून ही रक्कम आधीच जी आहे कर्जामधून कापल्या जाते. आणि जेव्हा आपण एखादा विमा काढतो तर खरं तर ती विमा म्हणजे कुठतरी ते सुरक्षा कवच असते, परंतु गेल्या 6 वर्षापासून हे सातत्यानं जे पीक विमा काढत आहे पण कुठल्याही प्रकारची मदत इथल्या शेतकऱ्यांना मिळत नाही. आपण दरवर्षी बघतोय की गारपीट येतं, कधी मागच्या वर्षाला बोंडअळी आलं होतं, गारपीट येतं, परंतु असा कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं एखादी अस्मानी संकट जेव्हा येतं तर कुठल्याही प्रकारची अशी व्यवस्था नाही या पीक विमा कंपन्यांची की मोका तपासणी करावं, पंचनामा करावं आणि खरंच शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्या त्या मोबदला किती द्यायला पाहिजे अशी कुठलीही यंत्रणा नाही. 15 दिवसामध्ये या संदर्भातला जो आहे तर आम्ही निर्णय काहीतरी घेऊ, आणि जर 15 दिवसामध्ये जर कुठल्याही प्रकारची जर निर्णय यांच्याकडून मिळाला नाही तर निश्चितपणे यापेक्षा मोठ्या संख्येत आम्ही SDPO साहेबाकडे निवेदन देऊ, नाही तर मग कलेक्टर साहेबाकडे, किंवा या प्रकारचं एक मोठं आंदोलन जे आहेत या तालुक्यातील सर्वच शेतकरी मिळून आम्ही करू.